तालुका कबड्डी लीगच्या माध्यमातून पेण तालुक्यामध्ये भव्य अशा लीगच्या कॉम्पिटिशन कबड्डीसाठी आयोजित केलेला आहे. त्याचा आज ऑप्शन 16 आहे. नक्कीच या क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी असा हा इव्हेंट आहे की सर्वांना मर्दानी गेम आणि गेम बघण्यासाठी आवड निर्माण होतं आणि आज राज्यामध्ये अशा प्रकारचं आयोजन नसावं असं उत्तम आयोजन पेण तालुक्यामध्ये या कबड्डी लीगचं केलेलं आहे की ज्याचा ऑप्शन 16 आज होतोय. जवळपास एकूण 247 खेळाडू या लीगमध्ये आपला अनुभव आणि खेल आजमवत आहेत. त्याच्यामधील 160 खेळाडूंना 16 टीमच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळणार आहे. भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये कोणतीही कमी नाही आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये या लीगमध्ये अतिशय उत्साहाने पाहिलं जातं आणि सर्वांची उत्सुकता 29-30 तारखेला या स्पर्धेचं आयोजन आहे. 29-30 डिसेंबरला या स्पर्धेचं आयोजन आहे आणि आज बघूया कुठल्या टीम आपले स्क्वॉड तयार करत आहेत. एकूण 16 टीम ओनर आहेत, 16 टीम आहेत आणि यांचं भव्य आयोजन इथे करून आज पूर्ण टीम या कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं योगदान देतील. नक्कीच या कबड्डीमधील असणारा थरार हा सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची नजर या क्रीडा लीगवर लागून पाहिलेली आहे. तर बघूया या 29-30 कबड्डी लीगमध्ये सर्वांना आपल्याला सुद्धा आमंत्रित करतोय आणि पुन्हा एकदा पेण तालुक्याने जे कबड्डी आयोजन केलेलं आहे या भव्य दिव्य आयोजनामध्ये शतशः धन्यवाद देतोय. मी रायगड स्पोर्ट अपडेटच्या माध्यमातून संजय डंगर, चंद्रकांत मुंडे पत्रकार यांच्या समेत धन्यवाद.
19 कबड्डीचे सामने स्वर्गीय प्रमोद पाटील स्मृती चषक या नावाने या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे. त्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रमोद पाटलांची पत्नी स्मिताताई थोरले भाऊ नंदूभाऊ व्यासपीठावर असलेली सर्व आदरणीय मंडळी ज्यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा साकारतीय ते डंगर संजय भाई डंगर परशुराम भाऊ सर्व सरकारी सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही. सर्वांची नावं घेतली तरी बरीचशी नावं राहतील. उपस्थित असलेले सर्व संघ मालक त्यांचे प्रशिक्षक आयकॉन खेळाडू आणि कबड्डीचे सर्व रसिक मित्रांनो आज आपण या ठिकाणी ऑप्शन करता आपण या ठिकाणी जमलेलो. खर तर कबड्डीची हौशी मंडळी भरपूर अशा प्रसंगी हा खेळ या ठिकाणी सर्व मंडळींना आवडतो. त्यामुळे या खेळाचा एक वैविध्यमय कार्यक्रम या ठिकाणी करण्यात यावा की ज्याच्यातून कबड्डी या खेळाला प्रोत्साहन मिळेल खेळाडूला प्रोत्साहन मिळेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट या खेळाला असलेलं ग्लॅमर हे अजून या ठिकाणी गडद होईल अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका. आणि हे सर्व करत असताना तुमच्या आमच्यातून एक तुमचा आमचा चांगला सहकारी काळाच्या ओघामध्ये तुमच्या आमच्यातून निघून गेला तो प्रमोद पाटील याच्या नावे ही स्पर्धा घेण्यात यावी अशा पद्धतीने या ठिकाणी ठरलं. कारण प्रमोद पाटलांना कबड्डीच्या संदर्भामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलं आणि पेठ तालुक्यामध्ये सुद्धा कबड्डीच्या स्पर्धा असल्या की प्रमोद नेहमी आपला हात खुला ठेवायचा आणि खुल्या मनाने या ठिकाणी तो मदत करत असेल आणि म्हणून शेवटी आपल्या एका सहकार्याची या ठिकाणी स्मृती राहावी म्हणण्यापेक्षा ती कारणच राहील पण ती अजून चांगल्या पद्धतीने घडत व्हावी आणि त्याला शोभेच्या उद्देशाने ती घडत व्हावी ती अजून घडत व्हावी या उद्देशाने प्रमोद पाटील स्मृती चषक या ठिकाणी आयोजित केलेला. तुम्ही सर्व मंडळींनी त्याला मनापासून या ठिकाणी सहकार्य केलं. कबड्डीवरचं हे असलेलं प्रेम प्रमोद विषयी असलेली आपुलकी या दोन्हीचं असलेलं हे या ठिकाणी असलेलं हे द्योतक आहे आणि म्हणून तुम्हा सर्व मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. औपचारिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची एक औपचारिक एक पद्धत असते ते उद्घाटन या ठिकाणी झालं असं जाहीर करून आपण आपल्या कार्यवाहीला या ठिकाणी सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि हर्षद सावंतसाठी ऑप्शन नाव 7 500 1000 समुदा अँड हा 1500 2000 तुमचं नाव बोलूया इगर बोलूया 2500 तुमचं नाव एम एंटरप्राइजेस 2500 एम एंटरप्राइजेस 2500 3000 समीरन नेहा 1 3000 2 आणि समीरन नेहा सोडाउन्स किशोर कामवर सॉरी हर्षल कामवर 3000 ला सोडून देतो. पुढचं पेर येतो स्क्रीनवर समीर म्हात्रे आपल्या स्क्रीनवर आहेत विद्यापीठाकडून पडणारा हा खेळाडू त्याने